श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवार दिनांक 14 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही संघटनांच्या विरोधाला डावलून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वतःहून कर्फ्यू मध्ये सहभाग घेतला आहे. या जनता कर्फ्यूचे आव्हान माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते व बाबा थोरात, राष्ट्रवादीचे उपप्रदेश अध्यक्ष घनश्याम, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केले होते. याकरता पोलीस प्रशासन व नगरपालिका कर्मचारी यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान जनता कर्फ्यूमुळे शहराच्या नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळाला. शहरासह तालुक्यामध्ये कर्फ्यू पाळण्यात आल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले आहे. श्रीगोंदा नगर परिषदेकडून कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विना मास्क कारवाई पालिके कर्मचाऱ्यांकडून राबवण्यात येत आहे.